उदय तान पाठक सहयोगी संपादक आहेत, पुढारीचे आपल्या संवेद आहेत. उदय तानपाठकजी, अशा अनेक निवडणुका झाल्या असतील, काही ठिकाणी अशा अडचणी होतात हे पण खरं आहे, मात्र मुंबईमध्ये जसं मगाशी म्हणालो वसई विरार बोरिवलीपासून ते तिकडे बदलापूरपर्यंत किंवा अगदी कल्याण डोंबिवलीपर्यंत सुद्धा आणि नाशिकमध्ये सुद्धा मतदानावरसाठी गर्दी आहे पण मतदान करता नाही आलेला, काय सांगाल? हो, मी आज सकाळी ठाणे, कल्याण डोंबिवली, त्यानंतर कुर्ला, मुलुंड आणि बोरिवली या परिसरात फिरलो. अनेक ठिकाणी लोकांचा उत्साह होत आहे खरं आहे आणि प्रचंड प्रमाणात गर्दी लोकांनी केल्या होत्या, मात्र तिथे कुठलीही सुविधा लोकांसाठी नव्हती. मुलुंडला तर एका केंद्रावर तिथे रिक्षा पण धड जात अशा ठिकाणी ते केंद्र उभारलं गेलं, म्हणजे इतक्या आतमध्ये आपल्या लोकांना जाता येत नाही, तिथे म्हाताऱ्या लोकांना जाता येणार नाही, आदरी लोकांना जाता येणार नाही, अशा प्रकारे ठिकाणी केंद्र उभारली गेली. तिथे सुविधा कुठलीही नव्हती, प्रचंड उकाडा होता, पाण्याची सोय नव्हती. आता मी बोरिवलीत गेले, बोरिवलीत काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिकडे लोकांना पाणी वाटप सुरू केलं तर तिकडे आचारसंहिता भंग झाला, मारडाओढी सुरू झाली. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या लोकांनी तिथे सांगितलं की तुम्ही हे करू शकत नाही, लोकांना पाणी पण देऊ देत त्यांनी. त्यानंतर एका ठिकाणी असं झालं की एक आजारी पेशंट होता, एक रुग्ण होता, रुग्णाला घेऊन जायचो तिकडे, त्यालाही लोक परवानगी देत नव्हते. डोंबिवलीमध्ये माझ्या मित्राच्या मुलीला तिचा फोटो जुना आहे म्हणून तिला मतदान करू दिले गेले. हे कुठल्या प्रकारचं आयोगाचं हे आलेलं आहे की दादागिरी झाली. अनेक ठिकाणी 100 मीटरच्या परिसरामध्ये एकही दुकान, एकही हॉटेल, एकही आस्थापना सामून दिली नाही. हे अचानक त्यांनी आज सकाळी फतवा काढला पोलिसांनी की नाही चालू द्यायचं नाही, तुम्ही 100 मीटरच्या आत बंद करा सर, आणि बंद नाही करा तर पोलिसची गाडी आणून तुम्हाला उचलून देऊ, अशा प्रकारे धमक्या द्यायला सुरुवात केली. तर ही इलेक्शन कमिशन काय, मला कळलं नाही कुठे कोण चालवतं हे, एक्झॅक्टली कलेक्टर काय करतात, इथे खर्च कोण करतो. तुम्हाला मी सांगतो, अनेक ठिकाणी टॅक्सी त्यांनी अक्वायर केल्या होत्या, रिक्षा अक्वायर केल्या होत्या, रिक्षा जागेवर उभ्या होत्या सगळ्या, कुठे फिरत नव्हत्या. अपंगांना वाहून नेण्याकरता काही तिथे काही गाड्या घेतल्या होत्या भाड्याने, तिथे त्या सुद्धा त्यांनी ते कुठे नेल्या नाही. मी विचारलं एका ठिकाणी जाऊन की तुम्ही किती लोकांना नेले या गाडीने, तर एकही माणसा नेलो होता दिवसभरामध्ये. बरं, या प्रकारचं चाललं सगळं. उदयजी, हे अनप्रेसिडेंटेड आहे, यापूर्वी बघायला मिळालं नव्हतं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुरळक घटना नक्की घडलेल्या आहेत पण मुंबईमध्ये, पॅन मुंबई, दक्षिण मुंबईपासून वसई विरारपर्यंत, कल्याण डोंबिवली, ठाणे, भिवंडी, पालघर, अनेक ठिकाणी या एकच तक्रारी का येत आहेत. प्रश्न राजकारणाचा नाही आहे पण निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेचा नक्कीच आहे. इतक्या जाहिराती झाल्यानंतर जर का ते मतदान करता येत नसेल तर एक बोट आता निवडणूक आयोगाकडे दाखवावं लागेल. धन्यवाद उदय तानपाठकजी या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.